अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पिंपळेश्वर महादेव देवस्थान, विठोबा देवस्थान, खरडाची रामचंद्र देवस्थान असे जे हिंदू देवांची मंदिर आहेत त्यांचे जे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्ट मधली जमीन अध्यक्ष महोदय ही हडप करण्याचा एक मोठा प्रकार हा बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात झालेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार हा आपण सहन करणार नाही याची मला खात्री आहे। आणि त्यामुळे या संदर्भात अध्यक्ष महोदय, पिंपळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट आहे, तिथं एका दूध संघाच्या कर्मचाऱ्याच्या नावानेच 50-54-60 एकर जमीन झालेली आहे। विठोबा देवस्थान खरडाची जमीन आहे मुर्शिदपूरला, ती अध्यक्ष महोदय मनोज रत्नपारखी नावाच्या माणसाच्या नावाने झालेली आहे। एक रामचंद्र देवस्थान कोयाळची जमीन आहे, रोहित मिलन जोशी अहमदनगर याच्या नावे खालसा झाली। पुन्हा विठोबा देवस्थान आष्टीची जमीन वर्ग एक करून रोहित मिलन जोशी याच्या नावाने वर्ग झालेली आहे। अध्यक्ष महोदय, हा सगळा प्रकार याची तक्रार झाली आणि तक्रार झाल्यानंतर याची चौकशी झाली, चौकशी झाल्यानंतर खुली चौकशी मागण्यासाठी देखील त्याचा अर्ज 17 अ परवानगीला राज्य शासनाकडे अपर मुख्य सचिव गृह यांच्याकडे 17 अ परवानगी मागण्यात आली। गेले वर्षभर 17 अ परवानगी देण्यात आली नाही। अध्यक्ष महोदय, त्यानंतर जो तक्रारदार होता त्या तक्रारदाराचं सरकार बदलल्यानंतर त्याचं निशुल्क संरक्षण देण्यात आलेलं तेही अचानकपणाने काढलं आणि तक्रारदारावर अहमदनगरला पॉस्कोच्या अंतर्गत एक खोटा गुन्हा देखील दाखल करण्यात आला। म्हणजे तक्रारदाराला संरक्षण द्यायचं राहिलं, त्याचं संरक्षण काढलं, त्याच्यावर लहान मुली अल्पवयीन मुलींच्यावर काही बलात्कार केला किंवा काही असे 354 खाली केसेस दाखल करण्यात आल्या आणि त्याला अध्यक्ष महोदय नामोहरम करण्याचं काम झालं। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न हाच आहे की अध्यक्ष महोदय, हे प्रकरण फार गंभीर आहे, या प्रकरणात पोलीस अँटी करप्शन हे वेळ काढूपणा करते, यासाठी हे पुढे ढकलण्याचं काम सतत चालू आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये खरं म्हणजे 29 नोव्हेंबर 2022 गुन्हा दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये झाला बरं का गुन्हा दाखल, 29 नोव्हेंबर 2022 अँटी करप्शन ब्युरोने बेहिशेबी मालमत्तेच्या संदर्भात चौकशी केली आहे का, यामध्ये निष्पन्न झालेल्या आरोपींच्या विरोधात व पुरवणी जबाबातील आरोपींच्या विरोधात तपास अधिकारी यांनी कोणती कारवाई केलेली आहे, या बाबतीत अध्यक्ष महोदय एक तर माझी मागणी माननीय उपमुख्यमंत्र्यांना आहे की ज्याने ही तक्रार केली त्याने हे धाडस दाखवलेलं आहे, त्याला संरक्षण दिलं पाहिजे, त्याच्या विरोधी खोटे गुन्हे दाखल कर झालेले जे आहेत अहमदनगरला पोलीसही मान्य करतात की हा गुन्हा खोटा आहे, त्यामुळं त्याला पूर्ण संरक्षण देणं, या गुन्ह्याला जे एक ठराविक स्पेसिफिक 6 महिन्याच्या आत 8 महिन्याच्या आत या गुन्ह्याचा निष्कर्ष आता खरं म्हणजे ऑर्डर होऊन देखील त्याच्यावर प्रश्न क्रमांक 2 विचारलेले आम्ही, निकाल सर्वोच्च न्यायालयाचा होऊन देखील आणि सुप्रीम कोर्टात याचिका फेटाळली जाऊन देखील अद्याप गुन्हेगाराला अटक करण्याचं कोणतंही काम झालं नाही, त्याला आपण उत्तर दिले चौकशी करताय आणि कसून चौकशी चालू आहे। तर माझा प्रश्न आहे, माझी त्याच्याबद्दल तक्रार नाही, आम्हाला हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप करणं ही सगळ्यात चिंतेची बाब आहे आणि हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप करणाऱ्याला योग्य प्रायश्चित्त देणं हे अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री टाळतील असं मला वाटत नाही। जो कोणी गुन्हेगार असेल त्याचा पिछा पुरवण्याचं काम ते करतील का हा प्रश्न, आणि किती महिन्यात याचा निष्कर्ष येऊन गुन्हेगारांना अटक होऊन योग्य ती कारवाई होईल
आणि हिंदू देवस्थानच्या गेलेल्या जमिनी पुन्हा हिंदू देवस्थानला मिळवून देण्याचं काम किती काळात राज्य सरकार करेल?